नमस्कार. ऊर्जा इंडस्ट्रीज एव्हरीथिंग इन अॅग्रिकल्चर मध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण ज्या प्लॉट मध्ये आलेला आहोत हा सरासरी 11 महिन्याचा ऊस आहे. 20/5/2018 ही लावण आहे आणि आपण या ऊसामध्ये पाहू शकतोय की प्रत्येक कांडी आपल्याला विकीपेक्षा लांब, जास्तीत जास्त जाडी, जसं की आपण आमच्या यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये देखील पाहिलेलं आहे, प्रत्येक पान तुम्हाला 4 फूट रुंदी आणि ऊसाची ओव्हरऑल ग्रोथ या सर्व संदर्भात आपण माहिती घेण्यासाठी आज इथं आलेलो आहोत. तर मला शेतकरी बंधूंना आपल्याला एकच सांगायचं आहे की ज्या प्लॉटमध्ये आज आपण इथं उभा आहोत हा 15 गुंठे प्लॉट जो आहे तो 1 लाख रुपये या दरानं फक्त 15 गुंठे क्षेत्र असून सुद्धा बियाण्याला मागितलेला आहे. तर त्या संदर्भात ह्या प्लॉटची निगा ह्या 11 महिन्यामध्ये नेमकी कशा पद्धतीनं केली, तर या संदर्भात आपण सुरुवातीपासूनच तंत्रज्ञान आपण जाणून घेऊया. जसं की शेतकरी बंधूंनो, मी आपल्याला नेहमीच सांगतो की आपल्याला दररोज ऊसात जाऊन बसायची किंवा दररोज राबायची काहीही गरज नसते. ऊस असेल अगर कोणत्याही पिकामध्ये व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय कमी खर्चामध्ये सहजतेनं उत्पादन निघू शकतं. जसं की आपण इथं पाहतोय आपल्याला कुठलाही एक्स्ट्रा खर्च दिसत नाही आणि ही जर सरी आपण पाहत असेल तर ही सरी सरासरी 4.5 फुटाची ही सरी आहे आणि या सरीमध्ये कोणतंही ठिबक वगैरे असं तंत्रज्ञान न वापरता फक्त पाट पाण्यावरती केलेलं ह्या शेतीचं तंत्रज्ञान आज आपण जाणून घेऊया. जसं की आपण आता वरती पाहत असेल तर ऊसाचा टोटल पल्ला आपण पाहू शकतोय. आज ह्या स्टेजला मिनिमम ह्या ऊसाला कमीत कमी 22 ते 23 कांड्या आहेत. सगळ्या कांड्या आपल्याला लांब जाड अशा दिसत आहेत आणि टोटल ऊस जाईपर्यंत या ऊसाला कमीत कमी 45 ते 52 पर्यंत कांड्या नक्कीच असणार आहेत असा आम्ही आपल्याला दावा करतो. कारण आज आपण फक्त 11 महिने वयाच्या ह्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये आहोत. खरं तर आज आपण इथं नेमकं काय पाहायला आलोय तर आज हा बियाण्याला प्लॉट काढलेला आहे. तर बियाणं ह्याचा अर्थ काय, सरासरी 9 महिने ते 11 महिने या दरम्यानचं जर बियाणं असेल तरच शेतकरी बंधूंना आपण बियाण्याला वापरणं गरजेचं आहे. आणि जसं की आपण इथं पाहतोय की इथं प्रत्येक डोळ्याची आपण ग्रीप पाहत असेल, प्रत्येक डोळ्याचा फुगीरपणा पाहत असेल, तर हा अतिशय रसरसीत असा ऊस आपण बियाण्यासाठी वापरणं कधीही निश्चितपणे आपल्या दृष्टीने फायद्याचं असतं. आणि दुसरा मुद्दा, जसं की आपण पाहतोय आपली ही पान रुंदी, पानांची जाडी, पानांची क्वालिटी, हे सर्व आम्ही आमच्या ऊर्जा इंडस्ट्रीज या कंपनीतर्फे जे काही फवारणी आपण घेतल्या, जे काही आपण खत घातलेले आहेत, ज्या काही आळवण्या दिलेल्या आहेत आणि जे काही स्प्रेईंग म्हणजे वेळच्या वेळी ऍक्च्युली दर 28 दिवसाला या ऊसाला फवारणी घेतलेली आहेत. आणि जसं की आपण पाहतोय की आताच रिसेंटली एक 28 दिवसापूर्वी एक स्प्रे घेतलेला होता आणि त्यावेळेला आम्ही या ऊसाला अशा मार्करनी खून केलेल्या होतात की ज्याच्यापासून नंतर आलेला रिझल्ट, आम्ही ज्या वेळेला मार्करनं खून केली होती गेल्या 28 दिवसापूर्वी त्यावेळेला सरासरी या कांड्या इथवर होत्या. तर आज इथून पुढच्या ह्या ऊसाला कमीत कमी 1, 2, 3 सरासरी 4, म्हणजे आमचा असा दावा आहे की फक्त 28 दिवसांमध्येच आपल्या ऊसाला जवळजवळ आम्ही 4 बोलतोय पण 3 ते 3.5 पर्यंत कांड्या तर आम्ही त्याही वित्तीय एवढ्या लांबीच्या आम्ही निश्चितपणे आपल्याला करून देऊ. आणि हे सर्व आम्ही साध्य करू शकलोय ते केवळ आमच्या ऊर्जा इंडस्ट्रीज या कंपनीद्वारे. तर ह्याच्यामध्ये जे काही टेक्निक असतं, जसं की आपल्याला लहान असताना आपल्याला फॅरेक्स टाईप मध्ये आणणं लागतं, लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, मी परत एकदा आपल्याला सांगतोय की आपण ज्यावेळेला लहान असतो त्यावेळेला आपल्याला फॅरेक्स टाईप मध्ये आणणं लागतं. आपण ज्यावेळेला तरुण होतो त्यावेळेला आपल्याला अंडी, मटण, अगर अदर श्रीखंड, पुरी, चपाती या सगळ्या प्रकारचं अन्न लागतं. ज्यावेळेला आपण वयस्कर होतो त्यावेळेला आपल्याला बीपीच्या गोळ्या किंवा आपण उतार वयानंतर जे काही आपल्याला लागतं ते घटक, तसंच या पिकांचंही आहे. शेतकरी बंधूंनो, थोर शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोसांचा आपल्याला एक धडाच होता की वनस्पती सजीव आहे, आपण सजीव आहे. जसं आपल्याला लहान असल्यापासून जक्कम म्हातार होईपर्यंत लागतं तसंच ह्या सेम पिकाचं असतं. आज ह्या पिकाची पाहायला गेलो तर तरुण स्टेज आहे, लक्षात घ्या. मला कितीतरी शेतकऱ्यांचं असं जाणवलं की या स्टेजला आपले शेतकरी बंधू लागवड टाकतात, लक्षात घ्या. ती पण लागवड कुठं टाकतात, एक तर इथं टाकतात लागवड
किंवा इतर टप्प्यात. सरासरी लक्षात घ्या, जसं की आम्ही आमच्या अभ्यासानुसार सांगतोय 80% ते 90% शेतकरी इथं लागवड टाकतात. आता मला सांगा शेतकरी बंधूनो, कुठलीही वनस्पती किंवा हा ह्या ऊसाचंच उदाहरण घेऊ, जेवढी कुठलीही वनस्पती उंच जाते, आता हा ऊस उंच गेलेला आहे, जेवढा ऊस उंच जाईल त्यावेळ तोपर्यंत ह्याची मुळी लांब लांबच येणार आहे. आता जरी तुम्हाला खत डोस द्यायचा असेल तरी आज खत डोस देणं पूर्णपणे चुकीचं आहे. ज्यावेळेला कंटिन्यू पाऊस चालू होईल त्याच वेळेला आपण ह्या ऊसाला खत डोस देणं अतिशय फायद्याचं आहे. जसं की आपण आता या कोंबाचा पण या सरीमध्ये शक्यतो आपण पाला हा सरीमध्ये ठेवायला हवा आणि या पाल्यावरतीच लागवड आपला पडला तरच तो जास्तीत जास्त गरजेचा आहे. ते देखील पावसाळ्यामध्ये नेमकं कोणतं खत टाकायचं या संदर्भात सुद्धा आपण